राजकीय व्यवस्था समाज जीवन आणि राष्ट्र जीवन या दोन्ही तिन्ही गोष्टी जर आपल्याला माहिती असल्या तर आपण जीवनाच्या ज्या क्षेत्रामध्ये असू त्या क्षेत्रामध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या देशाच्या समृद्धतेकरता आपल्या समाजाच्या समृद्धतेकरता आपण विश्वासानं चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि त्यापेक्षा वेगळी राष्ट्रभक्ती दुसरी नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं अतिशय चांगला पायंडा सुरू केलाय आणि हा लोकशाहीचा उत्सव हा आपण जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ जास्तीत जास्त विचार आणि सगळ्यात महत्वाचं लोकशाहीत काय एक्नॉलेजिंग डायव्हर्सिटी. तुमचे आणि माझे विचार मिळत नसतील तर आपण विचाराची लढाई लढू पण तुमचे विचार चुकीचे आहेत म्हणून ते विचारच नको तुमचे विचारच नष्ट केले पाहिजे हे अत्यंत चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना सारखं करायचं नाहीये सगळ्यांना सारखा प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. आम्ही इक्वॅलिटी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस सगळ्यांनी जाती धर्म सोडून एकाच विचारानं एकाच जातीनं एकाच धर्मानं एकाच भाषेनं चाललं पाहिजे हा विषय नाहीये तर सगळ्यांना अपॉर्च्युनिटी इक्वल असली पाहिजे. तुमच्या व्यवस्था काही असतील तुमचे विचार काही असतील पण डिस्क्रिमिनेशन नको प्रत्येकाला एक सेम प्लॅटफॉर्म आहे मग त्या प्लॅटफॉर्मवर बसून तुम्ही तुमचे विचार मांडा. तुमचे विचार आवडले तर तुमच्या तुम्हाला मतं मिळतील आमचे आवडले तर आम्हाला मिळतील पण जाती धर्माच्या आधारावर कुठेही भेदभाव नको. आणि डेमोक्रॅटिक लीडरशिपमध्ये हे अत्यंत महत्वाचं असतं की भेदभाव रहित अशा प्रकारचं जे नेतृत्व असतं ते खऱ्या अर्थानं लोकशाही अनुरूप अशा प्रकारचं नेतृत्व असतं.